नमस्कार, मी प्रतिनिधि सुचिता तुरुकमारे, बहुजन हिताय लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। पुणे जिल्ह्यातून श्रमिक स्पेशल रेल्वे मध्य प्रदेशाकडे रवाना। जिल्हाधिकारी नवल किशोर राम लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील 1093 मजूर रवाना। लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या मध्य प्रदेशातील 1093 मजुरांना घेऊन उरळी कांचन पुणे ते रेवा मध्य प्रदेश विशेष रेल्वे आज सायंकाळी रवाना झाली। जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपजिल्हाधिकारी विजय सिंग देशमुख, प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्यासह रेल्वे तसेच पोलीस, महसूल, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। पुणे जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून चोख व्यवस्था केली होती। या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली होती। रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्याचे आले होते। प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशांने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करून घेण्यात येत होती। तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती। याशिवाय सोबत खाद्यपदार्थही देण्यात आले होते। पुणे जिल्ह्यातून सोडण्यात आलेली ही पहिली रेल्वे असून आवश्यकतेनुसार आणखी रेल्वे सोडल्या जातील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले। भारत माता की जय च्या घोषणा देऊन आणि टाळ्यांच्या कडकडात या प्रवाशांनी निरोप घेतला। पाहूया। पुण्यामधून काल सायंकाळी जी मध्य प्रदेशमध्ये रेल्वे सोडलेली आहे ट्रेन, त्या ट्रेनला उरळी कांचनमधून पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हिरवा झेंडा देऊन या गाडीला सोडण्यात आलेलं आहे। ही गाडी आपण पाहत आहात लाईव्ह की या गाडीला जे मजूर आहेत मध्य प्रदेशमधले त्यांच्या गावी जाणारे ह्या सर्वांना ही गाडी मध्य प्रदेशमध्ये घेऊन जाणार आहे। दुसऱ्या दिवशी ती सायंकाळी ती गाडी त्या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यांची सर्व प्रकारची जी व्यवस्था आहे ती प्रशासनाने केलेली आहे। जेवणाची, पाण्याची, सॅनिटायझरची आणि जो डिस्टन्स आपल्याला ठेवायचा आहे तो सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने ठेवायचा तशा पद्धतीने प्रत्येक प्रवाशांना त्यांनी बसवलेलं आहे गाडीमध्ये। आणि आपण पाहत आहात ती गाडी पुण्यामधून वरळी कांचन या ठिकाणाहून ती रवाना झालेली आहे। काल सायंकाळी ही गाडी गेलेली होती। आपण लाईव हे दृश्य जेव्हा पाहतात त्यावेळेस जे मजूर गेल्या 2 महिन्यापासून अडकून पडलेले होते कोरोनाच्या या संसर्गामुळं, त्यांना आपल्या गावी जाता येत नव्हतं, त्या अनुषंगाने या गाडीमुळे त्यांना जाता येईल। आपण पाहत आहात बहुजन हिताय लाईव्ह चॅनल। लाईक आणि लाल बटन दाबून आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।